आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सावंत न्यूजपेपर एजन्सीची 25 वर्ष धनाजी सावंत राबणारा कार्यकर्ता. ऊन वारा पाऊस थंडी आणि सगळे ऋतू सुट्टी न घेता आजारपण बाजूला ठेवून एखाद्या यंत्रासारखं कुणी काम केलं असं मी म्हणाले तर तुम्हाला पटणार नाही. हो, पण अगदी मी खरं सांगते, पाहायचंय खरं सत्य. चला तर मग शिरोळा. फंड नाही, ग्रॅज्युएट नाही, पगारी रजा नाही, कुणाचा अंकुश नाही, कुणी अधिकारी नाही, कुणी पुरस्कारही देत नाही, पण एखादा काम करतो आणि तो 24 तास वेळ देतो. वर्षभर आळस करत नाही, कसली तक्रार करत नाही, चेहऱ्यावर हास्य ठेवतो आणि प्रत्येकाच्या दारात जातो. तुम्ही म्हणाल आहे तरी कोण? धनंजय तुकाराम सावंत. 25 वर्षापूर्वी धनंजय सावंत यांनी स्थानिक पत्रकाराच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेता या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. धनंजय सावंत यांनी त्यावेळी वृत्तपत्र विक्रेता ही भूमिका स्वीकारली. त्यावेळी एसटीनं वर्तमानपत्राचं पार्सल यायचं. पार्सल वेळेत येणार असं निश्चित नसायचं, पण पेपरचं पार्सल एसटीनं येणार यासाठी एसटी स्टँडवर अगदी सकाळी लवकर थांबावं लागायचं. ही परिस्थिती खूप कठीण आणि बिकट असायची. सांगलीवरून निप्पाणी गाडी यायची किंवा कोल्हापूरवरून एखादी गाडी यायची, गाडीची वाट बघत थांबायचं, सगळी वर्तमानपत्र एकत्र करायची, सायकलच्या हँडलला 2 पिशव्या आणि कॅरेजला 2 शिवाय कॅरेजवर पुन्हा अंक ठेवायचे आणि शिरोळभर फिरायचं. शिरोळमधले रस्ते हा एक मोठा प्रश्न. पावसाळ्यातली स्थिती खूप कठीण. रानामाळात ही वर्तमानपत्र पोहोचवायची. सकाळी वर्तमानपत्र द्यायची आणि संध्याकाळी वसुलीला फिरायचं. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना मोठी कसरत असायची. वर्तमानपत्रातली स्पर्धा वाढली आणि दुसऱ्या बाजूला रोखीचे व्यवहार सुरू झाले. ग्राहकांनी वर्तमानपत्राची रक्कम नाही दिली तर वर्तमानपत्राचे अधिकारी पार्सल बंद करायचे. अशा परिस्थितीत ग्राहकाला वर्तमानपत्र नाही मिळाले तर गंभीर प्रश्न तयार व्हायचा. ग्राहकाला सांभाळायचं की वर्तमानपत्राला? आणि ही टोकाची परिस्थिती साधारणपणे सांभाळत त्यांनी हळूहळू या क्षेत्रात प्रगती केली. शिरोळचाही विस्तार झाला. प्रथम ते चालत वर्तमान विकायचे, नंतर सायकलवरून विकायचे आणि त्यानंतर आता मोटरसायकलनं. वाचकाला वाचनाची आवड लागावी यासाठीही ते वेगवेगळे उपक्रम राबवतात. महापुरानं शिरोळ तालुक्यात थैमान घातलं होतं. वर्तमानपत्राची तर आवश्यकता असायचीच. अशा कठीण परिस्थितीतही तेही प्रबोधनाची चळवळ यशस्वीरित्या सांभाळली. गेली 25 वर्ष कधी दुखणं पाहिलं नाही की आनंदाच्या क्षणासाठी सुट्टी घेतली नाही. दुःख पचवायचं आणि आनंद गिळायचा. त्याचमुळे आज एक समीकरण तयार झालं आहे. धनंजय सावंत आणि वर्तमानपत्र हे घट्ट समीकरण करण्यासाठी त्यांना 25 वर्ष आयुष्यातली खर्ची घालावी लागली आहेत. एक तरुण सुट्टी रजा मोठा सोहळा दुःख हे सगळं पचवून 25 वर्ष प्रबोधनात चालवतो हे शिरोळसाठी अभिमानाचं आहे, हे मानावं लागेल. अनेकदा 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट, दसरा आणि पाडवा या वर्तमानपत्राच्या सुट्ट्या हे 5 दिवसही ते लोकसंवादात घालवताना साधा विचार करा. सलग 25 वर्ष एक ही दिवस सुट्टी न घेता पहाटे 4:15 ते 12 वाजेपर्यंत कामात राहणं शक्य आहे. तुम्ही म्हणाल यंत्राला शक्य आहे, पण धनंजय सावंत यांनी ते खरं ठरवलं आहे त्यांच्या कष्टातून, त्यागातून आणि श्रमातून. नमस्कार, मी धनंजय तुकाराम सावंत, राहणार शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, बाजारपेठ हरिमंदिर. सुरुवातीला 9 मार्च 1993 साली दैनिक पडरीची 50 अंकाची जी सुरू केली, त्यावेळी पहिला 1 ते 8 तारखेपर्यंत कोल्हापूरला जाऊन 50 अंक आम्ही दिलो आणि 9 तारखेला पेपर चालू केली, एजन्सी सुरू केली. त्यावेळी सुरुवातीला 50 अंक होते, त्यानंतर हळूहळू अंक वाढत गेले. वाढत गेल्यानंतर परत ज्यांनी ज्यांनी इतर दैनिकची म्हणजे एजन्सी यांना मदत केली, दैनिक महानगराचे संपादक विजय पवारने केसरीची एजन्सी सुरू करून दिली, त्यानंतर बाळासाहेब माळीने तरुण भारतीची एजन्सी सुरू करून दिली महासत्ता, त्यानंतर बाळासाहेब पोद्दारांनी दैनिक सकाळची एजन्सी सुरू करून दिली. असं करून एकूण आत्तापर्यंत आपल्याकडे 20 एजन्सीची दैनिकं आता येतं. आता जवळजवळ आपल्याकडे 2000 अंक आहेत. त्यानंतर आतापर्यंत आपण पहिला सुरुवातला
सुकुमार मिंची यांच्याकडं पेपर टाकण्याचं काम करतो दहावी फेल हे झाल्यानंतर. त्यानंतर शिक्षण पेपरचं वाटण्याचं काम करत करत शिक्षण मी पूर्ण केलं, बी ए पूर्ण केलं ग्रॅज्युएशन. आणि त्यानंतर आता जवळजवळ 25 वर्ष झालं आपण ही एजन्सी सुरू केलेली आहे. त्यानंतर प्रत्येक वर्ष आपण काय करतो, कस्टमरच्यासाठी म्हणजे आपण घरी जातो आहे, पेपर देतो आहे, बिल घेतो आहे. त्यानंतर आपण त्यांचं काहीतरी चहा पितो आहे, नाश्ता करतो आहे. त्यानंतर त्यांचं ऋण मानण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी वर्धापन दिन साजरा करतो. महानकर न्यूजसाठी शिरोळहून मोहन जमादार.